गुरु में संसार समाया उनका है आशीष पाया प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया ये गुरुवर तो ज्ञान के सागर पाच सप्टेंबर म्हणजे सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आम्हीही त्यानिमित्तानं आपल्यासाठी घेऊन आलोय प्राध्यापक डॉक्टर संजय थोरात यांनी व्यक्त केलेले विचार मित्र आज भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो या शिक्षक दिनानिमित्त आपला शिक्षण विचार या विषयाचे काही मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे आपल्या देशात ब्रिटिशांच्या आगमनानंतर औपचारिक शिक्षण व्यवस्थेची सुरुवात झाली सुरुवातीला ब्रिटिश सरकारचे धोरण व्यवस्थेला सहाय्यभूत ठरतील असे कारकून निर्माण करणे असेच होते फिल्टरेशन थिअरी म्हणजे झिरपणीचा सिद्धांत चर्चेत होता या सिद्धांतानुसार वरिष्ठ वर्गांना शिकवा खालचे वर्ग आपोआप शिकतील अशी भूमिका होती अर्थात या पाश्चात्य शिक्षणामुळे युरोपमध्ये पंधराव्या सोळाव्या शतकात झालेली रेनायसन्स म्हणजे ज्ञानाच्या पुनर्जीवनाची चळवळ आणि रिफॉर्मेशन म्हणजे धर्मसुधारणा या चळवळी आपल्या देशात एकोणीसाव्या शतकात सुरू झाल्या तुम्ही बघा आज या आपण चाळीशीच्या वरच्या माणसाला तुमची आई पदवीधर आहे काय असं विचारलं तर उत्तर नकारार्थी मिळतं कारण आपलं शिक्षण आभिजनांच्या हाती होतं आणि ब्रिटिशांच्या आगमनामुळे नव्या व्यवस्थेत हाच वर्ग पुढार्पण करत होता पण शिकलेले लोक व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले धर्म आणि शिक्षण क्षेत्रात व्यवस्था परिवर्तन हवे असा आग्रह धरण्यात आला अर्थातच यात महाराष्ट्र आणि बंगाल आघाडीवरती होता टिळक युग आणि गांधीयुगात सार्वजनिक जीवनातील कर्तृत्ववान नेत्यांनी व्यवस्था सुधारण्याचा आग्रह धरला लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवाद जागवताना तेला तांब्यांना संघटित केले राष्ट्रीय शिक्षणाची भूमिका मांडली अगदी सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव अशा उत्सवांचा वापर करून संघटन प्रबोधन आणि संघर्षावर भर दिला टिळक आगरकर गोखले तिरंग भांडारकर रांदळे या नागरी विचारवंतांनी शिक्षण महत्त्वाचे मानले रवींद्रनाथ टागोरासारखं कवी शिक्षणातून मानवतेची आराधना ही विश्वसेवा मानत होता निसर्गाच्या सानिध्यात साधी राहणी व आत्मप्रकटीकरणासाठी त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली संगीत चित्रकला निसर्ग मानव यांची प्रभावी सांगड घालण्याचा प्रयत्न केला रवींद्रनाथ टागोरांचे वेअर द माइंड इज विदाउट फिअर ही कविता त्यांचे शिक्षणविषयक स्वप्न दाखवते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेते महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत टॉलस्टाय फॉर्मवर अनेक शैक्षणिक प्रयोग केले साबरमती आश्रम वर्धा आश्रम येथे अनेक प्रयोग केल्यानंतर एकोणीसशे सदतीसला काँग्रेसची प्रांतिक मंडळी सत्तेदारानंतर डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने वर्धा शिक्षण योजना तयार केली मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण स्वावलंबन आणि व्यवसाय प्रशिक्षणाला प्राधान्य देणारी ही योजना शिक्षण क्षेत्राला मार्गदर्शक ठरली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे तर तत्वज्ञ राजकारणी होते त्यांनी शिक्षण नैतिक विकास आणि समाजबांधणीचं साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिलं महात्मा भुले यांनी आपल्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये विदेविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले असं म्हणून अडाणीपणा दूर केला पाहिजे हे सूत्र अचूक ओळखले त्यांनी पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षिका बनवून अस्पृश्य व स्त्री शिक्षणाची सुरुवात केली शिक्षणामुळे अज्ञान दूर होऊन माणसांची गुलामगिरीतून मक्तता होते अशी भूमिका फुल्यांनी मांडली शेतकरी आणि पद्धतीत हा त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू होता महात्मा फुले आणि सत्यशोधिक विचारांना महत्त्व देणाऱ्या कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी आपल्या गळ्यातल्या कवड्याच्या माळेशी नेहमीच इमान राखली एकोणीसशे सतराला मुंबई सरकारपेक्षा शिक्षणासाठी जास्त म्हणजे एक लाख रुपयांची तरतूद केली मंदिरांचा वापर शाळासाठी केला शेती कामासाठी मुलांना सुट्टी दिली मुलांच्या गैरहजेरीसाठी ते पालकांना दंड करीत बडोद्याच्या संस्थानात सयाजी महाराज हेही शिक्षण विस्ताराचे कार्य करत होते फुले शाहूंच्या विचाराने प्रभावित झालेल्या कर्मवीर भाऊराव बड्डेल यांचा उल्लेख नरहर कुरणकर यांनी महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार असा केला आहे फुले कर्वे यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली शाहू महाराजांनी जातीनिहाय वसतिग्रह स्थापन केली भाऊरावांचे के कार्य रचनात्मक व विधायक होते त्यांनी सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना एकाच छताखाली आणल्यामुळे जाती जमातीमध्ये सामंजस्य निर्माण झाले श्रमाला प्रतिष्ठा मिळाली स्वावलंबन स्वाभिमान स्वाध्याय स्वातंत्र्य ही भाऊरावांच्या शिक्षणविषयक विचारांची चतुसूत्री होती विद्यार्थ्यांनी श्रमदानाने फोडलेली खडी हेच त्यांचे डॉलर होते गाडगेबाबांनी राज्यभर कीर्तन कल्लोळ उठवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण संघटन संघर्ष या बाबींना महत्त्व दिले आता या सगळ्या विचारवंतांचा विचार केला तर आपले सगळे विचारवंत लौकिक अर्थानं शिक्षणतज्ञ नव्हते सार्वजनिक जीवनात वावरणारे ते व्याभारवादी शिक्षणतज्ज्ञ होते टिळक व गांधीयुगातील जवळपास सर्व नेत्यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान दिले विष्णुशास्त्रीय चिपळूणकरांनी सार्वजनिक जीवनात वावरण्यासाठी रचना व रचना हे मंत्र दिले रचना म्हणजे संस्था स्थापन करणे तर रचना म्हणजे बोलणे व लिहिणे आपल्या समाजसुधारकांनी ह्या दोन्ही मंत्रांचा वापर केला हल्ली शिक्षणाच्या तंत्रात सुधारणा झाल्या ऑनलाईन शिक्षण सुरू झाले पण या ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या केंद्रस्थानी देखील आपल्याला आपले विचारवंत ठेवावे लागतील कारण या भारतीय परंपरेतील विचारवंतांची भूमिका समाजाच्या तळागाळातील परिगावरचा माणूस जीवनाच्या केंद्रस्थानी आणायचा अशीच आहे आपले विचारवंत शिक्षण विस्तारासाठी सरकारच्या बरोबरीने वाटा उचलत होते शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करीत होते या सगळ्या नेत्यांना मोठा जनाधार असल्यामुळे ते प्रभावी लोकशिक्षित ठरले शिक्षण ही माणसाच्या आयुष्यात शांततामय क्रांती घडवून आणणारी बाब आहे हे, हे त्यांनी ओळखले होते त्यांच्या प्रेरणेने राज्यात अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या बहुजन समाजाला ज्ञानाची संजीवनी मिळाली संस्थात्मक लोकजीवनाची उभारणी चारित्र्य संवर्धन आणि सुजान नागरिकत्व निर्माण करताना त्यांनी देश माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी देशासाठी काय करतो या, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला एक चिनी मन आहे एक वर्षाची तयारी करायची असेल तर धान्य पेरा दहा वर्षाची तयारी करायची असेल तर झाडे लावा शंभर वर्षाची तयारी करायची असेल तर मानसे पेरा या आपल्या भारतीय शिक्षण शिक्षणतज्ज्ञांनी माणसे पेरली शेवटी शिक्षक पे निमित्त आपल्या सगळ्या शिक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जगातला कुठलाही समाज त्या समाजातल्या शिक्षकांच्यापेक्षा जास्त उंची गाठू शकत नाही